देवळाली कॅम्प येथील लष्कराच्या 116 TA पॅरा बटालियनमध्ये सोल्जर पदाची भरती पूर्ण झाल्यानंतर काल ट्रेड्समन पदाच्या भरतीसाठी सुमारे 1553 युवक प्रत्यक्ष भरतीसाठी दाखल झालेत. युवकांची होणारी गैरसोय टाळण्याकरता यावेळी लष्कर विभागाने ही भरती प्रक्रिया राज्यनिहाय पार पाडण्याचे याआधीच निश्चित केल्यामुळे मागील वर्षीसारखा अनुचित प्रकार यावेळी न घडता ही प्रक्रिया सुरळीत पार पडली. देवळाली शहरात गेल्या 7 दिवसापासून 116 इन्फंट्री बटालियनमध्ये 58 सोल्जर्स पदांसह 5 ट्रेड्समन पदांची भरती प्रक्रिया सुरू होती. ही भरती प्रक्रिया लष्कराच्या निवड समितीचे सदस्य लेफ्टनंट कर्नल प्रतुल थापलियाल यासह TA बटालियनचे कमांडिंग ऑफिसर जगदीश गोगल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी प्रारंभी आनंद रोड मैदानावर जवळजवळ 3000 जास्त युवक अवघ्या 5 जागांसाठी असलेल्या या भरतीसाठी महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील विविध राज्यातून दाखल झाले होते. काल मंगळवारी 5 नोव्हेंबर रोजी 5 ट्रेडमन यामध्ये 1 क्लार्क, 1 स्वयंपाकी, 1 धोबी, 1 वेटर, 1 सुतार या पदांसाठी भरती प्रक्रिया आनंद रोडवरील मैदानावर असलेल्या सर्व युवकांची उंची व कागदपत्रे तपासणी करून TA पॅराच्या मुख्य मैदानावर सकाळी 5 वाजल्यापासून या युवकांना 100-100 गटाने टप्प्याटप्प्याने सोडण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र राज्यासह आंध्र प्रदेश, गुजरात, केरळ, तमिळनाडू, तेलंगणा, राजस्थान, कर्नाटक, गोवा, त्याचप्रमाणे दादर नगर हवेली, दीव दमण व लक्षद्वीप आणि पाँडेचेरी येथील उमेदवारांना सहभागाची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. अवघ्या 5 जागांसाठी तब्बल 3000 जास्त युवक देवळालीत दाखल झाले होते. मात्र मैदानावरील गर्दी लक्षात घेत लष्कराने ज्यांच्याकडे विवाह नोंदणी अथवा रहिवासी पुरावा नाही अशा युवकांनी रांगेतच उभे राहू नये अशी सूचना केली. यामध्ये शेकडो युवक भरती प्रक्रियेतून वगळले गेले. या भरतीसाठी लष्कर कॉन्टोनमेंट प्रशासनासह आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणा आदींनी आपली चोख कामगिरी बजावली. तर यावेळी दाखल होणारे युवक देवळालीत उपाशी झोपू नये म्हणून दर्याशाह संगत ट्रस्ट, गुरु नानक देवजी सेवा संस्थान, सावंत कृपाल रोहानी मिशन आदींनी भव्य प्रमाणात अन्नदान छत्र चालविले. 9 न्यूजसाठी प्रतिनिधी प्रवीण कुलथे, नाशिक रोड.